शासनाने बंदी घातलेली असतानाही समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांवर येत्या दोन दिवसात कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा राजापुरी येथील ग्रामस्थ हरिदास बाणकोटकर यांनी मुरुड तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे माशांचा प्रजनन काळ असल्यामुळे शासनाने एक जून ते एकतीस जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घातली आहे परंतु राजापुरी कोळीवाड्यातील काही मच्छीमारांनी तीन जून रोजी समुद्रात बोटी नेऊन मोठ्या प्रमाणात मासेमारी केली मात्र मुरुड तालुका मत्स्यविकास आणि परवाना अधिकारी तुषार वाळूंज यांनी अद्यापपर्यंत मासेमारी करणाऱ्या बोटींवर कायदेशीर कारवाई केलेली नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा येत्या दोन दिवसात उपोषण सुरू करणार आहे आहे असे हरिदास बाणकोटकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे